देशाचे केंद्र सरकार प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपण कार्यरत असताना पोलादपूर नगरपंचायतीचा प्रत्येक भाजप उमेदवार म्हणजेच मीच आहे असं समजून पोलादपूर वासियांनी भाजप उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे देशाचे केंद्र सरकार प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपण कार्यरत असताना पोलादपूर नगरपंचायतीचा प्रत्येक भाजप उमेदवार म्हणजे मीच आहे असं समजून पोलादपूर वासियांनी भाजप उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं राज्य सरकारने जनतेच्या विकास कामांसाठीचा पैसा मिळवण्यासाठी राज्याचा ठराविक राज्या निधी न दिल्यानं राजकीय आकसाने अब्जावधीचा निधी पडून असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजी माने रचना धुमाळ प्रतीक सुर्वे आणि अंकिता जांभळेकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढून झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना माहिती दिली यावेळी जिल्हा नेते बिपीन महामुणकर गोरेगाव भाजपचे भालचंद्र तथा नाना महाले तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे जिल्हा पदाधिकारी राजन धुमाळ जयवंत दळवी एकनाथ कासुर्डे शहराध्यक्ष राजाभाऊ दीक्षित तसेच पदाधिकारी आणि भाजपचे उर्वरित उमेदवार आदी उपस्थित होते पहिल्या टप्प्यात ज्याप्रमाणे पोलादपूर जनतेचा कल दिसून आला तसंच दुसऱ्या टप्प्यामध्येही जनतेला मतदानाची इच्छा असल्यानं भाजपच्या उमेदवारांना निवडून येण्याची सत्तेची संधी मिळणार हे उघड सत्य असल्याने नियोजनपूर्वक विकास करून घेण्यासाठी आपण पोलादपूरमध्ये तळ ठोकून बसणार असल्याचं यावेळी आमदार दरेकर यांनी सांगितलं पोलादपूर नगरपंचायतीच्या विस्तारीकरणाचा मुद्दा जाहीरनाम्यात मांडण्यामागे पोलादपूर शहराची वाढ सर्वच बाजूनी खुंटली असल्याने अनेक विकासकामं पूर्णत्वास जाऊ शकत नसल्याचं दिसून आलंय पोलादपूरकर मतदारांनी शिवसेनेला सत्ता दिली काँग्रेसलाही विरोधी पक्षाचं काम दिलं जातं आता भाजपला संधी द्यावी असं आवाहन आमदार दरेकर यांनी केलंय